जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा आढावा घेत असताना नागझरी फाटा रहमतपूर ते पुसेसावळी जाणाऱ्या रोडवर दोन दुचाकींचा दो अपघात झाला असताना जखमींना आपल्या वाहनातून उपचारासाठी मदत करत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कर्तव्यपरायणता जपली अपघातामध्ये अजय सुरेश जाधव वय तेवीस वर्षे राहणार वडी तालुका खटाव मोटरसायकल क्रमांक एम एच त्रेचाळीस एस अकरा पंचवीस मधुकर विष्णू पवार वय पंच्याहत्तर वर्षे राहणार नागझरी तालुका कोरेगाव मोटारसायकल क्रमांक एम एच अकरा सी एक्स सेहेचाळीस पंच्याण्णव यांच्या दुचाकींचा अपघात झाला होता त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले देशभरात रस्ते अपघातामध्ये प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे केलेले उल्लंघन व वा वाहन चालवताना केलेल्या अक्षम्य दुर्लक्ष जीव घेणे ठरल्या असल्याच्या अनेक घटना नित्य घडत असतात वेळेवर अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी रस्ते अपघात सनियंत्रण समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात राबवली जाते का हा प्रश्न उपस्थित झाला आहे अनेकदा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी थांबण्याची मानसिकता अनेक प्रवासी नागरिकांमध्ये दिसून येत नाही किमान मदतीसाठी आवाहन करणे पोलिसांना कळवणे उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे या कटकटी वाटून माणुसकीचा धर्म आपण विसरतो का असा प्रश्न अनेक ठिकाणच्या घटनांमध्ये दिसून येतो कायद्यामध्ये देखील यासंदर्भात प्रावधान असताना याची जनजागृती सर्वांपर्यंत पोचली नसल्याने पोलिसांचा ससेमेरा पाठीमागे लागेल का ही अंधश्रद्धा आजही जोपासली जात असल्याचे वास्तव नाकारता येत नाही याला अपवाद सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दाखवलेली कर्तव्यपरायणता ठरली आहे आपण पाहतात गुरुच्या बातम्या